सिटी न्यूज वसा जनसेवेचा। न्यायाधीश आणि पत्रकार स्वतंत्र असणं आवश्यक आहे, ते डगमगले तर संपूर्ण लोकशाही व्यवस्था कोसळेल असं मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांनी शनिवारी व्यक्त केलंय। प्रेस क्लबच्या रेड इंक पुरस्कार प्रदान सोहळ्यात न्यायमूर्ती श्रीकृष्ण म्हणाले की देशात लोकशाही व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी पत्रकारांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आवश्यक आहे। पत्रकारांनी सत्तेला सत्य सांगणं हे कर्तव्य आहे। जो पत्रकार आपले स्वातंत्र्य गमावतो तो स्वातंत्र्य गमावलेल्या न्यायाधीशाप्रमाणेच वाईट असतो, म्हणून या दोघांचं स्वातंत्र्य जोपासणं आवश्यक आहे। न्यायपालिका, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि पत्रकार हे लोकशाहीचे चार खांब आहेत, पण पहिले तीन खांब परस्परांबद्दल उपकृत असतील तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे चौथ्या खांबाचं काम आहे, असे न्यायमूर्ती श्रीकृष्ण म्हणाले। पत्रकारिता हा असा व्यवसाय आहे की ज्यात प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे, असेही न्यायमूर्ती श्रीकृष्ण म्हणाले। न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी मुंबईतील 1992-93 जातीय दंगलीची चौकशी केली होती। त्यांनी दिलेल्या अहवालात राजकीय दृष्ट्या स्फोटक होता, त्यामुळे त्याबाबत आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही। आपण स्वतंत्र देशात राहतो असा माझाही विश्वास आहे, पण चिंता निर्माण करणारी काही चिन्ह दिसत आहेत। मला देण्यात आलेली माहिती खरी आहे असं मांडलं तर पत्रकारांबरोबरच इतरांनीही चिंता करावी अशी परिस्थिती आहे। आपल्या देशात पत्रकारांना त्रास दिला जात आहे का, पत्रकारांना विनाकारण अटक केली जात आहे का, उघडपणे धमकावलं जात आहे का, असेच घडत राहिले तर हा चौथा खांब पूर्णपणे उद्ध्वस्त होईल अशी भीती न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी उपस्थित केली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।